गाईज गुड मॉर्निंग, कशा आहात तुम्ही? मला आशा आहे की आपण सगळी मजेत असतात. मस्त अंग धुवून झालेला, पहिले चहा पिता आणि आपल्या दुकानावर जायला निघता. मस्त गरमागरम चहा घेतलेला आहे, त्यावर मारी बिस्किट आहेत, दोन चहा आहेत, एक बंतीचा लालया. तिकडे बघू नको, बाळवत्री आहेत आपले, धरून जाऊशील त्यांना. हे लाल्या नाही रे, लाल्याचा भाऊच आहे. यो बघा, आपला बंटी इथं मस्त चहा पिताय. त्याला बाहेर हाणून द्यायला लागला तेव्हा तो चहा प्यायला लागला. काय करणार, किंवा माहित ना आजकाल काय झाल्यावर का लाज वाटते त्याला. तो बघ कसा बघतोय, तो बघ कसा बघतोय. काय अजली का सोरू, तुला बाहेर आताच बाहेर सोडली ती ना का सोरू? हा सतत नाही सोडायचा, त्रास होतोय माहितीये ना. हा आता कशी ओघडली. चल चाललो बाय. चला तर गाईज पोचलो दुकानामध्ये. काय शेठ काय बोलतो? बोल ना. ये बघा, मस्त बारीक बारीक रावस आणलेले आहेत, त्याबरोबर बागरे आहेत. उसन चल जरा काम जा ना. ये साईडला कोलवी तेन माखले आणले, मोठी सुरमा आणलेली, कुपं आणलेली आहेत. ते बघा, ये ये साईडला कुपत लयच भारी आहेत, खायला पण जाम भारी लागतील. हे खवले कुपत, हे खायला भारी लागतील. दुसरे तेली कुपं असतात, त्यांना खवला नसतात, तो आंबूड लागतं खायला. रावस आहे, 150-150-200 ग्रामचा एक रावस आहे मस्त. चला या सगळा आता वरती लावून जिता. काय एक ताट बघ 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 बघ, पोरीला पण द्यायला कंजूसगिरी करते आत्ता. बरोबर आहे. चला हे आपले मोठे जायचं आहेत, तिला वजांगावरून पैजान म्हणून. चला तर गाईज पोचलो दुकानामध्ये ना. सगळा मावरा लावून झालेला, मावरा तर बघा जाम भारी आहे. एक नंबर मावरा, खायला जाम भारी लागेल. वाव बघा कशी आहे, नुसती पिवळी धमाक वाव, सोन्यासारखी चमकत. लवकर लवकर या, स्पेशल वाव न्यायला या. बघा किती मस्त वाव आहे. आणि या साईडला मस्त कोलवी आहे, जवला दिलेला, पोचे करता अजून बनती हलवत मस्त. या साईडला बोंबील आहेत, बोंबील बघा एक एक कसनला मस्त. बोंबील दिला आहेच मोठा, खायला जाम भारी लागते. मांदिली बघा, ये साईडला व्हाईट पापलेट आहेत, त्या सुरमई आहेत, नाही माकळे आणलेले आहेत. बरेच दिवसानंतर माकळे आणले, 20-25 दिवसानंतर या माकळे आणलेले आहेत. या माकळ्या खायला भारी लागतात, नाही अजून मोठ्या असल्या ना, नुसत्या अशा जाड पडतात खोबऱ्यासारख्या, नुसत्या व्हाईट व्हाईट. ही वरची निघत चांबडी, नुसत्या व्हाईट व्हाईट दिसतील. या साईडला रावस लावल्या, मोठ्या सुरमई आहेत, 1.5-2 किलो ही सुरमा. पापलेट आहेत मोठी, बारकी पापलेट आहेत, बारकी म्हणजे 1/2 किलो, 3 पीस येतील. मोठी सुरमा आणलेली आहे, किंवा 10 किलोची आहे मोठी. या साईडला पापलेट आहेत, एक कस्टमरला द्यायची आहेत, त्यामध्ये व्हाईट पाण्याचीच लागतात. हा यो लाल निघला म्हणजे आता यो पापलेट येणार नाही असा. यो बाबू यो हा थोडा व्हाईट आहे. हा यो व्हाईट आहे, त्यांना असं व्हाईट पाप पाणी लागतं. हे बघा असा तेव्हा ते पापलेट आहे आणि नंतर लगेच रिजेक्ट. तर त्यांच्यासाठी यो स्पेशल वेगळा माल आणायला लागतं आम्हाला व्हाईट पाणी. आणि हे बघा, हे साईडला मला पोचे दिलेले आहेत, राण्या दिलेल्या आहेत, राण्या चिऱ्या राण्या मांदिली असून सोबत आहे माकड्या, कोलवी आहे बारीक, सुरमया बोंबिल बघा मस्त. त्या आईला जवळी टोपली दिली अख्खी, बारीक रावस दिली. आणि बघा त्या आईला नाही घेतलं, ते मलाच दिलं सगळं. आता फक्त ही वाव जायची बाकी आहे मला, माझ्यासाठी पण अशी दुसरी हा ती आता जिताव. चला या मस्त नाश्ता करू. या आंबा अडकले, आंबा त्याबरोबर सुकड मस्त ना शिरोला अडकलेला. या मस्त गरमागरम नाश्ता करून जा आता सगळी जण या. यो नाव काय रे, दा नाम काय? अरे आता तोंड कुठे झाला, इकडे बघ रे वरती मी याला बघू. मला सेम सिंबाची आठवण आली, सिंबा पण असाच होता. किती मस्त बघा, लय भारी. चल छोड छोड, कस्टमर नाही आणले इथं.
अच्छा नाम रखने का रे पुसू नाव ठेवले आता नाम आहे पुष्पा चप पुसू पैसा बोलताय बरोबर होता पुष्पा लय भारी आहे काय बात आहे काय बघतो रे समजत नाही का तुला लय मारी ना लय मारी आला जा नाही धंदा पाणी एकदम मजे ना तुम्ही कसा आहात मस्त आहेत मस्त आहे ना आम्ही उलवी आहेत ना वालगावात ना रोशन दादाला काय बाबू कसा आहे मला बघता का नाही बघत रोज बघता मी कोण आहो अरे वा वा बघतो बघतो फोर बघतो तुमचं नाव सांगितलं मी आईला दोघा गाडी नंबर पण घे हे बघा युट्यूब फॅमिली आली आपली सगळी आधी बघा आमची बहीण आहे योगिता गाडी नंबर काय कसा असतो मी बरं आहे ना कुठे चालले इकडे रोशन दादालाच भेटायला आलो रोशन दादाला भेटायला आल्या गाडी राहून द्या इथं गाडीचा टेन्शन लांब आहे येऊ दुकान ते साईडला राहू दे का राहून द्या राहून द्या वाटलं धीर वाजलं तर लय लेट दुकान बंद करायला घेतलेला माझा तर गेले फक्त आईचा बंद करता तोपर्यंत इथं आई बंद करेन त्याच्या अगोदर मी आपली कोळवी आणायला जाता कोळवी आपली खपलेली आहे म्हणून ती आणायला जायचा आता इच्छा पैसे येतात ना लगेच जायला निघतात जेली सरू घे चल 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 भाई बाबा बाबा ती पाले जेली झोपले बाळ कसा मस्त लांबच्या लांब टंगऱ्या केलेल्या आहेत अर्गेच काढून दे आयुष्या सोन्या ए सोन्या उठ 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 रे चल चल तिकडे जायचं चल उठ चल 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 मग वापस झोप हा चल उठ उठ चला तर गाईज बघा पिटोली आहे सोमवारी त्यासाठी पातवाऱ्या बनवायच्या आहेत तर पातवाऱ्या बनवायला द्यायच्या आहेत तर बराच सामान आणलेला पातवाऱ्यांसाठी पातवाऱ्या म्हणजे आपले आलूवडे त्यांच्यासाठी ज्या बनवायला द्यायच्या दुसरीकडं तर आता या घेऊन जाता मी घरा घरच्या मोठी गाडी घेऊन दुसरीकडे जा पोचलो घरा आणि इकडं बघा कवऱ्या पातवाऱ्या दिलेल्या आहेत बऱ्याच दिलेल्या आहेत ना यो सगळा त्याचा सामान आहे यो आता घेऊन जायचं सामान चला चला तर काही या लवकर लवकर या मस्त सँडविच आणलेला करा मस्त खाऊन जाऊ मस्त सँडविच खाऊन झालेला तर हे आपले घरचं कारंद आहेत ते ताण्यावर तुम्हाला दाखवलं ना व्हिडिओ मध्ये तेच कारंद आता मस्त खाऊन दिला बघा मस्त गरम गरम वाफा निघतात या खायला या कारंद तर काही रच वाजलं 8:30 तर माझं दुकान बंद करून झालेला फक्त आईचा दुकान बंद करायचा बाकी आहे बंटी आपला बाजूला भांडी घस्त उद्या आपली पिटोरी तर उद्या नीलमताईची तर फुल धमाल मजा मस्ती करायची आहे आजचा व्हिडिओ इथंच थांबवता जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत शुभरात्री.